स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलो आहे वडवाले पेंटर यांच्या घरी आणि तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण यांची मूर्तिकला। जसं की तुमच्या सर्वांना माहिती आहे की 7 सप्टेंबर या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होणार, तरी मी तुम्हाला सजेस्ट करतो की मातीची मूर्तीच बसवा, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती यावर्षी बसू नये। कारण मागच्या वर्षीला खूपसा असा मूर्ती जे आहे समुद्रामधून बाहेर निघाल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे खूप सारं प्रदूषण फैललं। तर तुम्हाला सजेस्ट करतो की मातीची मूर्तीच बनवा। तर वडवाले पेंटर यांनी हे जे आहे संपूर्ण मातीच्या मूर्त्या बनवतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आणि छान छान प्रकारची मूर्ती यांनी बनवतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला ऑर्डर द्यायचा असेल तर फोटोज आणि स्क्रीनवर तुम्हाला यांचा नंबर मिळून जाईल। तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून यांचा ॲड्रेस घेऊन तुम्ही यांना ऑर्डर बुक करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान छानशी ती मूर्ती बनवलेली तयार केलेली आहे आणि उंदरावर बसलेल्या सुद्धा गणपती बाप्पा इथे तुम्हाला मिळून जाईल। चंद्रावर बसलेला, शंखावर बसलेला आणि वीणावर बसलेला सुद्धा गणपती बाप्पा मिळून जाईल। या पेंटर यवतमाळातील प्रसिद्ध मूर्तिकारमधून एक आहे। तुम्हाला बुक करायचं असेल तर लवकर लवकर यांना कॉन्टॅक्ट करा आणि बुक करू शकता। तर मिटूया एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर मला कमेंटमध्ये सांगा आणि यवतमाळच्या राजाचा आगमनचा व्हिडिओसुद्धा या चॅनलवर येणार आहे, तर चॅनललाच नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे किंवा तुमच्या इकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती चांगली बनत असेल तर आम्हाला व्हिडिओ बनवून